राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजपातर्फे निषेध. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामनेर रोडवरले नाहटा कॉलेजजवळ निषेध आंदोलन करून राहुल गांधी यांचे फोटो असलेले बॅनर जाळण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि ज्यांना संपूर्ण देश स्वातंत्र्यवीर म्हणतो अशा स्वातंत्र्यवीराबद्दल अपशब्द बोलणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारे यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. भुसावळ शहरात देखील राहुल गांधी यांची प्रतिमा जाळून राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी चोर हे अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान झालेला आहे. जर राहुल गांधी असे बेताल वक्तव्य करत असतील तर भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गाने राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल करतील, असे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारे यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी सुनील अराग, जळगाव, जिल्हा बिरुची. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि ज्यांना संपूर्ण देश स्वातंत्र्यवीर म्हणतो अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसच्या नीच महापापी असलेल्या राहुल गांधी याने अपशब्द वापरले आणि सावरकरांचा अवमान केलेला आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान आहे. देशासाठी खेटणाऱ्या आणि देशासाठी स्वातंत्र्य आणणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान आहे. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेले राहुल गांधी यांना खरं तर स्वातंत्र्याबद्दल काही माहिती नाही आहे, म्हणून त्यांनी कुठलाही इतिहास न वाचता आज स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत चुकीचे शब्द वापरलेले आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतोय आणि जर अशाच प्रकारचे जर ते आंदोलन करत असतील तर निश्चितच आम्ही लोकशाही मार्गाने त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करणार आहोत आणि आम्ही काँग्रेसच्या या पीच प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सो कॉल काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानामध्ये खूप हाल अपेष्टेच्या जेल अशी सोसली, त्याच्यानंतर स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये खूप मोठं योगदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि जर कधी दुनियेमध्ये जर कधी जगामध्ये काँग्रेससारखा पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सो कॉल गांधी घराण्याचे राहुल गांधी असं जर कधी बेताल वक्तव्य असं सावरकरांबद्दल करत असतील तर या त्यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चा भुसावळ शहर, भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो की जर त्यांनी त्यांचे वक्तव्य परत घेतले नाही तर पुढील येत्या 2-3 दिवसामध्ये जर त्यांनी वक्तव्य परत घेतले नाही तर आम्ही त्यांच्यावर मनुष्य मानहानीचा दावा दाखल करू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या राहुल गांधींवर नक्की गुन्हा आम्ही दाखल करू.